आणि तशी मोठी बातमी आहे, बागेश्वर बाबा विरोधात भंडाऱ्यातल्या मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भागवत कथा सप्ताहात वादग्रस्त विधान केल्याचा बागेश्वर बाबावर आरोप आहे. बाबा जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोपही बागेश्वर बाबावर ठेवण्यात आलाय. तर बागेश्वर बाबाला अटक करावी या मागणीसाठी आमदार नरेंद्र भोंडेकर हेही आक्रमक झाले. परंपरा में एक ऐसे वो हनुमान जी के ही साधक है लोग, पर वो माता पिता को नहीं मानते, वो राम जी को नहीं मानते, राम राम नहीं बोलते. हमें उनसे कोई बुराई नहीं है, उनकी शुद्धता को हम प्रणाम करते हैं, लेकिन इतना कहेंगे वो हनुमान भक्त हो ही नहीं सकता जो राम का प्यारा ना हो. वो स्वप्न में भी हनुमान का सेवक नहीं हो सकता जो माता पिता को नहीं मानता. ना तो वो कोई संप्रदाय हो सकता है, वो शुद्ध धर्म विरोधी परंपरा हो सकती है. हाँ, एक घड़ी राम को ना मानो चलेगा, पर महाराष्ट्र के लोगों, हमारी बात तुम्हें बुरी लगेगी, किसी को बुरी लगेगी, शायद तुम्हें हंगामा भी करना पड़े, पर हो सके तो तुम हंगामा भी करना. क्यों? क्योंकि हम सत्य बोलने से चूकते नहीं है, ये ध्यान रखना. 295 अ या कलमामध्ये गुन्हा दाखल आम्ही करत आहे. 10 मिनिटात ते दाखल होणार आहे. आणि जे लोक आंदोलन करत आहे त्यांना रोखण्यासाठी आम्ही मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. आणि जे बागेश्वर धाम महाराज आहेत ते पण त्यांचे जे प्रवचन आहे त्याच्या माध्यमातून त्यांचे जस्टिफिकेशन देणार आहे. पण आम्ही पोलीस फोर्स पण सज्ज आहे. आणि जे लोक आता कायदा व्यवस्थेमध्ये जे प्रॉब्लेम क्रिएट करणार आहेत त्यांच्यावर पण आम्ही उपयुक्त कारवाई करणार आहे.